दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे अजित पवार यांच्या स्वागतासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माझाशी बोलताना अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला. सगळ्यांचा एकच कौल आहे की हा जो काही विकास आहे, खुंटलेला विकास होता गेल्या 25-30 वर्षांचा, तो विकास करण्यासाठी आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे. आणि इथे बरेचसे मतदारसंघातले भरपूर लोक आहेत, तुम्ही त्यांचीही प्रतिक्रिया घेऊ शकतात. त्यांनी मला सगळ्यांनी आधार दिला, पाठिंबा दिला, म्हणून आजच मी सांगू इच्छिते की देवळाली मतदारसंघाच्या वतीने मी आमदार सरोज अहिरे आपला पाठिंबा जाहीरपणे माननीय दादांच्या पाठीशी मी उभी राहीन. आणि मतदारसंघात दादांनाही विनंती आपल्या माध्यमातून करेल की मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्यामागे आधीही उभे राहिले होते आणि आत्ताही उभं राहावं. तर ही नाशिकमधली दृश्य आहेत. अजित पवार यांचं स्वागत करण्यात येत आहे. हा मोठा हार अजित पवार यांच्यासाठी क्रेनने आणण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये आज अजित पवार हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये शरद पवार यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं होतं, त्यासोबतच येवल्यामध्ये सभासुद्धा घेतली होती आणि त्या सगळ्याला आज अजित पवार उत्तर देत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. अजित पवार यांचं हे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि ही रॅली सध्या नाशिकमध्ये निघालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.